आज आपण पाहतोय गेल्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट रोड्स हे महानगरपालिकेपासून तर नगरपंचायतीपर्यंत तयार करण्याची सुरुवात केली, पण काही ठिकाणी गेल्यानंतर त्या कॉन्क्रीट रोडची क्वालिटी इतकी खराब पाहायला मिळते की शेवटी कॉन्क्रीट रोड का करायचा। मला आठवतं मी 1997 साली नागपूरचा महापौर झालो, त्यावर्षी आम्ही केलेले कॉन्क्रीट रोड आज 25 वर्ष झाले त्याच्यावर एक भेग देखील नाहीये। पण आज अनेक ठिकाणी आपण कॉन्क्रीट रोड जर बघितले अंड्युलेशन आहे, त्याच्यामध्ये भेगा आहे। कॉन्क्रीट रोड केल्यानंतर 50 वर्ष त्याचा मेंटेनन्स करावा लागत नाही आणि म्हणून त्याची जी लाईफ सायकल कॉस्ट आहे ही आपल्याला डांबरी रोडपेक्षा जास्त परवडते, ती जास्त सस्टेनेबल असते, म्हणून आपण कॉन्क्रीट रोडकडे केलो। अनेक वेळा आपण बघतो की मोठ्या प्रमाणात आता आपण प्रत्येक आपल्या नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंटच्या करता आपण भूमिगत भुयारी गटार योजना या मोठ्या प्रमाणात सुरू केल्या, पण त्याची जर क्वालिटी मेंटेन केली नाही तर अनेक ठिकाणी आज योजना तयार झाली आणि उद्यापासून चोकेजेस आहेत अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। किंवा पाण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लिकेजेस आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून विशेषतः सर्व सीओज असतील किंवा आपले कमिशनर असतील यांना माझी विनंती आहे की मोठ्या प्रमाणात डिझाईन त्याचं जे काही आपण टेंडर काढतो त्याचं टेंडरिंग आणि त्याच्यानंतरचं मॉनिटरिंग या तीन गोष्टींकडे खूप मोठ्या प्रमाणात जर लक्ष दिलं तर शहरं मोठ्या प्रमाणात बदलू शकतात।